विश्वचषक क्रिकेट सामना आज 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ला सुरू होणार आहे। हा सामना सर्वसामान्यांना बघता यावा म्हणून या सामन्याचे थेट प्रक्षेपण कोपरगाव शहरात मोठ्या पडद्यावर करण्याचे आमदार आशुतोष काळे व युवानेते विवेक कोल्हे या दोन्ही गटाने योजिले होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर थेट सामना दाखवण्यासाठी दोन्ही गटाने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे परवानगी मागितली होती, परंतु सदर ठिकाणची परवानगी अद्यापपर्यंत कोणालाही मिळाली नसल्याने दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती। आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दोन्ही गटाने गर्दी केली होती। यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस एपीआय महेश एसेकर यांनी मध्यस्थी केली व दोन्ही गटाच्या सामंजस्य भूमिकेने सदर वाद होण्याअगोदरच मिटवण्यात आला आहे। आमदार आशुतोष काळे यांचा गट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर विवेक कोल्हे गट या युवा नेते विवेक कोल्हे गट या सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवणार आहे। या सामन्याचे थेट प्रक्षेपण बघण्याचा नागरिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन दोन्ही गटांनी यावेळी केले आहे। आज भारत ऑस्ट्रेलिया या विश्वचषकाच्या मॅचचं जे लाईव्ह प्रक्षेपण कोपरगावात आपण करणार होतो संजीवनी प्रतिष्ठान मार्फत, तर प्रशासनाकडे आमचाही अर्ज गेलेला होता आणि समोरील गटाचाही अर्ज गेलेला होता, तर प्रशासनाने अजून त्यावर कुठल्याही प्रकारची परमिशन किंवा काय असेल ते परमिशन न दिल्यामुळे या जागेच्या ठिकाणाहून वाद निर्माण होण्याची शक्यता होती। त्यामुळं आम्ही येसेकर साहेबांच्या मध्यस्थीने आमचं जे ठिकाण आहे जे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामागे घेण्याचं ठरवलं होतं, तर ते बदलून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर संजीवनी प्रतिष्ठानकडनं आपल्या विश्वचषकाच्या मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे। तरी माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपण सर्वांनी हा दिवस आनंदाचा आणि उत्साहात साजरा करण्यासाठी आणि आपल्या देशासाठी लढणाऱ्या क्रिकेटरांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमावे, ही नम्र विनंती। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।